ठाकरेंना शिंदेंचे दोन झटके, जिल्हा प्रमुखानंतर आमदारही शिंदेंच्या सेनेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसलाय. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याणचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यापाठोपाठ आता आमदार आमशा पाडवी शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या जोरात तयारी सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना कल्याणमध्ये झटका दिलाय. कल्याणचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आमशा पाडवी यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश उद्धव ठाकरे यांना नंदुरबार जिल्ह्यातही धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात होते. रविवारी 17 मार्च दुपारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा महत्वाचा चेहरा आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते शिवसेनेत काम करतायत. 2022 झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी बड्या नेत्यांची नाराजी उडवून घेत त्यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी रविवारी 16 मार्च शिंदे यांच्या शिवसेनेत आपली पत्नी शीतल बोडारे तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. चंद्रकांत बोडारे यांचे लहान बंधू धनंजय बोडारे हे उद्धव ठाकरे गटात आहेत. चंद्रकांत बोडारे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंना झटका असल्याचं मानलं जात आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पक्षप्रवेशाप्रसंगी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.